आहे प्रीती आणि तुमचं पुन्हा मनापासून स्वागत करते। तर आता बघा सकाळी आमच्या किचनमध्ये किती पसारा झालेला आहे मम्मीच्या त्यांच्या, मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते। तर घरात इतका पसारा झालेला आहे तर मी मम्मीला म्हटलं मी सगळं घर आवरून देते। आणि मम्मीची पण तब्येत थोडी बिघडलेली आहे, कारण मी तर सांगितलं होतं तुम्हाला मम्मीनं सलाईन घेतलं होतं, पण आता सध्या कसं झालं बाहेर पाऊस पण चालू आहे, आपलं वातावरण पण आहे, त्याच्यामुळे मग मम्मी थोडी मम्मीची तब्येत बिघडलेलीच आहे। तर मम्मीने म्हटलं आज दिवसभर तू फक्त आराम करायचा, कारण आता मी इथं आलेले आहे तर मी पूर्ण घर आवरून देणार आणि पसारा पण आवरेन आणि आज तू काहीच काम करायचं नाही, फक्त आरामशीर झोपून राहायचं, बाकीचं सगळं काम मी आज करणार। तर आता तुम्हाला दाखवते मी घरात किती पसारा झालेला आहे। आता ही बेडरूम आहे भाऊची, तर याच्यात पण परिणाम त्यांनी भरपूर पसारा करून दिलेला आहे। इकडे बघा देवपूजा आहे आणि परिणाम त्यांनी बघा किती पसारा केलेला आहे। इथं परीम भैया झोपले होते, इकडं ते ड्रायफ्रूट ते सगळं पांगून दिलं भैयाने त्यांनी। आणि आता सध्याला काय झालं पाऊस चालू आहे जास्त, तर घरात आम्ही कपडे सुकवतोय कारण बाहेर तर पाऊसच चालू आहे। इकडे पण बघा हॉलमध्ये परिणाम, अरे भैया आजीचं डोकं दाबून देतोय, मम्मीचं डोकं दुखू राहिलं तर मम्मी झोपलेलीच आहे, तर भैया डोकं दाबून देतोय भैया। आणि परीचं बघा काय चालू आहे, परीने घरात किती पसारा केलेला आहे। आता पसार कोण आवरू लागेल मला, मी सांगू का। आणि इकडं किचन मध्ये दाखवते तुम्हाला, तर इकडं पण भरपूर पसारा झालेला आहे। आता जेवण झालेले होते त्याचे भांडे, चहाचे भांडे। आणि आता सध्याला कसं झालं पाऊस चालू आहे तर भैया त्यांना आम्ही बाहेर जाऊन दे ना, बाहेर जर गेलं तर सर्दी व्हायची भीती वाटते, तर मग म्हणलं घरातच राहा, तर घरात राहिलं तिथे आम्ही पसारे करू राहिले। तर चला आता आधी आपण या किचनची आवरावर करून घेऊ, आपल्याला अजून आवरत पण जायचंय। एवढा राड करीत राहता का रे भैया, काय 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 खायचं बस 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 पडशील आता ही रूम तर झाली स्वच्छ, आता किचनचं स्वच्छ करू आणि मग राहिला जाऊ पटकन, आता किचन पटकन स्वच्छ करावं लागल। पहिल्यांदा परी काहीतरी चांगलं काम करू राहिली, फक्त भांडे राहिले, आता भांडे असून आपलं काम आवडलं सगळं, पैसे पण भेटले लगेच। आजी आजारी आहे, आजीच्या कमरावर पाय दिला लगेच पैसे घेऊन टाकले, काय माऊ। किचनचं पण आवरलं, आता हॉल पण दाखवते तुम्हाला मी कसा स्वच्छ केला। तर हॉल पण बघा मी कसा स्वच्छ केला, परिणाम त्यांनी किती पसारा करून ठेवलेला होता। आणि किचनचं बघितलंच तुम्ही मी कसं स्वच्छ केलं,
इकडे पण परिणाम त्यांनी भरपूर पसारा करून ठेवला होता. इथं पण मी आवरलं माझ्या पद्धतीनं. मी बाहेर आलेले तर आता झाला असं का भाजीपाला मम्मी त्यांनी सगळा लावलेला आहे. पण वांग्याचे त्याचे भेंडेचे भरपूर रोप म्हणजे भरपूर भाजीपाला केलेला त्यांनी. फक्त टमाट्याची रोप नव्हती त्यांच्याकडं. तर भाऊने आता टमाट्याचे रोप आणलेले. तर मग आपण जाऊ आता. दोन चार दिवसापासून मी पण वावरत गेले नव्हते कारण सारखा पाऊसच चालू आहे. तर मग मम्मी त्यांच्या वावराला चक्कर पण देऊ आणि ते टमाट्याची रोप लावून पण येऊ आपण. तर चला वावरत मग. या वेलकम. दोन दिवसामध्ये वांग्याचे झाड पाय किती वाढले पावसामुळे. इथं ना आता जिथं रेकामा स्पेस राहील ना तिथला वापर. भैया लय पाण्यामध्ये पाय नका घालू रे. एका मध्ये जास्त पाय नाही घालायची. इथं लावून घेऊ लगेच तुझं ओसाचं झालं सुरू. आणि परी आता पाऊस आहे आता सध्या ऊस नको सर्दी होईल नको. आता हे 7-8 रोप आहे टमाट्याचे. पण आता याला जागा नाही कारण सगळे वांग्याचे रोप लावलेले आहे ना. तर आता जिथं एखाद दोन वांग्याच्या रोपामध्ये एखादं झाड नाही आलेलं वांग्याचं तिथं मी टमाट्याचे रोप लावणार आहे. टरबूस पण आहे का? बर बर थांबा टमाट्याची रोप तर लावू दे मला. पण तू पटकन बर. आता पाऊस त्याच्यामुळे काय जास्त खोल नाही खाणं लागेल. नाही खोल लाव थोडी खोलच लाव. हा लवर चोर नको लाव खोल लाव. चिखल भरपूर झाला भरपूर खोल झाला. हा आता सध्या पावसामध्ये रोप नाही जात. आता दोन तर लावले अजून पाच सहा आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी लावते. मी रोपून जाणार 100%. आता ऑटोमॅटिक रोपतील ते. इथं भरपूर अंतर होईल ना. हे एकाच ठिकाणी तीन झाले मग. 1-2-3 इथं लयच मोठा गॅप पडलाय वांग्याच्या झाडामध्ये. 4 झाड नाही आले. तर दोन नाही आले वांग्याचे. 2x2 वर आहे ना आता आहे ना. भेंडी चांगली आली आहे ना. नाही नाही तिथं लावतो काय हात धुवायला. कुठं गाव नाही लागलं. रोप लावले वावरतच बघा किती पाणी साचलेलं आहे इथं ह्या सऱ्यांमध्ये. पाणी तर टरबूस पाहावं लागेल आधी. कुठे टरबूस येत आहे परी. कुठं आहे तुझं टरबूस बघा. आधी एक परीनं खाल्लं होतं. मी नव्हती आलेली ती आली होती ना आधी. आता हे दुसरं टरबूज आहे. त्यावेळेस परीनं लय घाई केली. नाही तर पूर्णपणे लाल झालेलं असतं. मामा 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 इथे नाही इकडे एवढा. ते एक मोठं होतं तिथं दाखवलं आणि इथं एक छोटं आहे. इथं आता लागलेलं आहे. ते पण आता मोठं होईल थोड्याच दिवसात. परी आता एक तुला एक भैयाला टरबूज. हा तुझं कोणतं? माझं त्यात मोठं. भैया तुझं पण मोठं होईल अजून. आज 10 दिवस अजून वांग्याला पण आता चांगले लागलेले. वांगे घेऊन जाऊन जाताना पाण्याचं वावरत येणार आता. कंटाळा येतो जास्त लांब यायला. मग वांग्याला वांगे लागलेले. परी तुम्ही तोडले होते वांगे. मामाने ते खराब फेकले. हा का. बघा किती पाऊस झालेला आहे आमच्याकडे. ऊसाच्या सऱ्या बघा किती फुल भरलेला आहे पूर्ण पाण्याला. परी सले चालू होत. मामा माल ऊस दे मामा माल ऊस दे. आता थोडी बर पण मामा ऊस तिच्या पायाला पाय. 1-1 किलो चिखल लटकन एवढा चिखल झालेला इकडे. एवढा पाऊस झाला पाय नाही परी फसली ती तर फसली. वांग पकड. वांगे पण पाय झाडाला कशी सुरू झालेली. भाऊ आता परीला ऊस तोडून देतोय. परी अरे मामा ऊस तोडून देतोय मधी. एकाच बाद झाला जास्त नाही खायचं सर्दी. आता आम्ही तर नाही म्हणतो परीला पण ती ऐका ना सर्दी होती ना पावसाच्या वातावरणामध्ये. घ्यायची वांगे घ्यायची. सकाळीच पुन्हा मग पाऊस असला ती आता नाही आणायला.
त्याला ती काठी आणावं लागल तेव्हा ते साईडला करता येते असा हात लावताच येत नाही लगेच काठे ठेवतो त्या पुढं त्या कडाला आहे ना जास्त आहे वांग तिकडे चला परी चला इकडे कडा नाही हा बाई ए चला परी मामा मागून इकडून चाल मामा मागून पटकन चला रे चला ना वावरात आलो तो भाजीपाला वांगे भेंड्या गव्हा शेपू कोथिंबीर आणखी भरपूर आता टमाटे लावले नवीन सगळा ताजा ताजा भाजीपाला इकडे गावाकडे वरून थोडा पाऊस पण चालू आहे परी चालली आता ऊस घेऊन आता फक्त वांगे थोड्याचे राहिले भाऊ दोन तीनच पाय दोन चार पाहिलेले मी हाताला काटे टोचा त्या काटेरी वांगे ते परे बाजूला राहिले तर काटे टोचतील तोडायचं नव्हतं पण म्हणलं पाणी तिथं खराब होऊन जाईल मग आणलं तोडून आता संध्याकाळी हेच बनू तर कसा वाटला आज तुम्हाला गावडा ब्लॉग नक्की सांगा.